महाराष्ट्रात महिलांची सुरक्षा ऐरणीवर. बुलढाण्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 3ऱ्या वर्गातील 3 विद्यार्थिनींचा शिक्षकाकडूनच विनयभंग. किनगावराजा पोलिसात गुन्हा दाखल. नराधम शिक्षक खुशाल उगलेला शोधण्यासाठी पोलीस पथक रवाना. बदलापुरातील अत्याचारानंतर अकोल्यातील प्रकरण ताजे असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाकडून 3ऱ्या वर्गात शिकणाऱ्या 3 विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दळी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या 3ऱ्या वर्गातील 3 विद्यार्थिनींना नराधम शिक्षकाच्या गैरवर्तणुकीला सामोरं जावं लागलं आहे. या घटनेने बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील किनगावराजा पोलिसात आरोपी शिक्षक खुशाल उगलेविरोधात विनयभंगासह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतप्त गावकरी किनगावराजा पोलिसात पोहोचले असून आरोपी शिक्षकाला तातडीनं कठोर शासन करण्याची मागणी करत आहेत. किनगावराजा पोलिसाचे एक पथक आरोपी शिक्षक खुशाल उगलेला शोधण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील या धक्कादायक घटनेनंतर पुन्हा एकदा शाळकरी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.